मुंबई बँगलोर हायवेवर भीषण अपघात झालाय. या अपघातात स्विफ्ट कारची ट्रकला जोरदार धडक लागल्याने तिघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालाय. मुंबई बँगलोर महामार्गावर 6 वाजण्याच्या सुमारास मुंबईहून पुण्याकडे जाणारी स्विफ्ट कार या भर धावूनही रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या मालवाहू ट्रकला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पराग हेरेगावकर, सूरज मांजरे, अभिषेक शर्मा अशी अपघातात मृत्युमुखी पावलेल्या तिघांची नावे आहेत. धडक एवढी जोरात होती की तिघांचेही मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत कारमध्ये आढळून आले. या अपघातात जखमी असलेल्या एकाला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई बेंगलोर हायवेवर आज सकाळी 6 वाजताच्या आसपास रावेत बीचच्या जवळ एक भयानक अपघात झाल्यामुळे सकाळी 6 वाजताच्या आसपास एक अननोन व्यक्ती आपल्याकडे भरती झालेला आहे. तर त्यांची परिस्थिती डोक्याला भरपूर मार लागल्यामुळे परिस्थिती सिरियस आहे. पेशंट सध्या व्हेंटिलेटरवर आहे आणि सी टी स्कॅन वगैरे झाल्यानंतर आपल्याला त्यांची प्रकृती बाकीचं काय प्रॉब्लेम्स आहे ते समजल्यानंतर आपल्याला पेशंटचं उर्वरित काय ट्रीटमेंट करायचं ते कळेल. एकंदरीत बघता पेशंटची तब्येत सिरियस आहे आणि पेशंटला उपचार चालू आहे. पेशंटचं नाव कळायला नाही, पेशंट अननोन आहे. आमच्याकडे अननोन पेशंट म्हणूनच आलेला आहे आणि आत्तापर्यंत पेशंटचे कुठलेही नातेवाईक आणि कुठलेही नाही आले, कोणीही नाही आहे. पूर्ण संपूर्ण ट्रीटमेंट हॉस्पिटलकडूनच चालू आहे.